पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक वजीर हुसेन शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वजीर हुसेन शेख हे काही दिवसांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झाले होते. ते कोंढवा परिसरात राहायला होते. काल शुक्रवारी रात्री साधारण 8:30 सुमारास हुसेन यांना अज्ञात व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या वानवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.